नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स डे टू डे या करंट अफेअर्स सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 22 तारखेचे करंट अफेअर्स आपण पाहूया. भारताचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांची निवड झालेली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि म्हणजे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री कोण आहेत? अनिल पाटील हे आहेत. पुढे नवी दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? व्ही के सक्सेना यांनी नवीन मुख्यमंत्री जे आहेत मार्लेना अतिशय मार्ले यांना शपथ दिलेली आहे. पुढे काही राज्यातील मुख्य म्हणजे काही उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्ती झालेली आहे ते पाहू. केरळचे उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती नितीश मधुकर यांची नियुक्ती झालेली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती के आर श्रीराम यांची नियुक्ती झालेली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती राजीव शकदर यांची नियुक्ती झालेली आहे. पुढे दिल्लीच्या 8व्या मुख्यमंत्री म्हणून तसेच दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून आणि दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांनी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिशय दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलेला आहे, म्हणजे सुरुवात केलेली आहे. क्वाड शिखर परिषद जी आहे ती कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ते अमेरिका या ठिकाणी. क्वाड या जी संघटना आहे त्यामध्ये 4 देश आहेत, त्यामध्ये अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया असे 4 देश आहेत. सध्या भारतातील भारताचे राजदूत कोण आहेत? अमेरिकेतील विनय क्वात्रा असे हे आहेत. मित्रांनो, एवढे करंट अफेअर्स महत्त्वाचे आहेत. या PDF तुम्हाला पाहिजे असतील तर चालू घडामोडी 2024-25 असा सर्च करा आणि तिथे तुम्हाला लोगो मिळून जाईल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.